तर मित्रांनो, आज आपण बनवतोय सोलकढी। सोलकढी ही आपल्या शरीरासाठी अतिशय चांगली असते, त्याच्याने आपला पित्त खवळत नाही, अपचन होत नाही, आणि जे काही आपण मसालेदार खातो त्याच्यावर सोलकढी पिल्याने ते खूप शरीरासाठी चांगलं असतं। नमस्कार मित्रांनो, एका नवीन रेसिपी बरोबर मी तुमचा लाडका विश्वास नागवकर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे विश्वास नागवकर फूड ब्लॉग। आज आपण बनवणार आहोत पित्तनाशक आणि पाचनशक्ती वाढवणारी सोलकढी। चला तर मग बघूया सोलकढीसाठी लागणारे साहित्य काय काय आहेत ते। साहित्यामध्ये आपण घेतोय एक अख्खा नारळ, त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत मी, खिसला नाही आहे कारण गरज नाही, आपण ऑलरेडी मिक्सरमध्ये ते वाटणार आहोत। आपले आपण लसणाचे घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या आणि तीन कडीपत्त्याची पानं, आणि इथे मी घेतलं आहे कोकम आगळ। आपण इथे कोकम न घेता कोकमाचं आगळ घेतोय, तेही का घेतोय ते तुम्हाला मी सांगतोय। आणि वाटण्यासाठी मिक्सर आणि गरम पाणी। गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण कोकम टाकतो तेव्हा कोकमाचं आगळ निघतच नाही, त्याचा आगळ काला पडलेला असतो, तर म्हणून आपण इथे काय करणार आहोत की कोकमचा आगळ घेतलेला आहे, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो खोबऱ्याचे आपण काप केले ते टाकून घेतोय। त्याच्यामध्ये ह्या दोन मिरच्या मी बारीक केल्या ते टाकतोय। त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि तीन लसणाची पानं, आणि हे बघा आम्ही गरम पाणी याच्यामध्ये टाकतोय। आणि याला आपण आपण हे वाटून घेत आहोत। पहिल्यांदा जी बॅच निघते ती एकदम घट्ट निघते, तर हे बघा मस्त असा आपला वाटून झालेला आहे। एका भांड्यामध्ये अशी चालण घ्यायची आहे, त्याच्यावर हा बघा एक असा कपडा घ्यायचा आणि तो कपडा असं ठेवून द्यायचा। दूध आहे तो पुन्हा एकदा एका चालणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यामध्ये नारळाचा तुकडा किंवा काही असेल तर तो निघून जाईल। बघायला अतिशय मस्त वाटतोय आणि एकदम ओरिजिनल जपलं, जसा काही म्हशीचा दूध असतो अगदी तसाच दिसतोय। बारीक बारीक आहे ते पण आपल्या याच्यामध्ये अडकून गेलेलं आहे। आपण कोकम आगळ घेतलेला आहे, कोकम आगळ घेतलेला आहे कोकम आगळ यासाठी आपण घेतोय की मोस्टली काय होतं, कोकम जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला कोकमचा रस काळपट निघतो। बरेच युट्यूबर काय करतात त्याच्यामध्ये बीट टाकतात आणि बीट झालं तर आपण इथे डायरेक्ट कोकम आगळ घेतोय। हे फ्रेश कोकम आगळ आहे आणि याच्यामध्ये मीठ पण आहे, तर आपण जेव्हा हे बनवतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे की मीठ चवीप्रमाणेच टाकायचं आहे, कारण मिठाची गरज पडत नाही बाहेर आणि एकदम झटपट असं होणार आहे, कारण की गरम पाण्यामध्ये कोकम टाका ते भिजून तेव्हा 15 ते 20 मिनिट वेट करा। त्याच्यापेक्षा हे कोकम आगळ डायरेक्ट आपण टाकू शकतो आणि चवी अतिशय मस्त असते आणि एकदम फ्रेश कोकमांपासून बनलेला आहे, त्याच्यामुळे हेच वापरा। फ्रेश कोकम असतील तर तुम्ही तेही वापरू शकता, पण जर तुम्हाला पटापट बनवायचं आहे कारण आताच्या धावत्या पळत्या काळामध्ये तुम्ही हे कोकम आहे, तर चला बघूया कोकम आगळा हे आपण कसं त्याच्यामध्ये ऍड करतो। टाकण्याच्या आधी आपण त्याला असं शेक करायचं आहे, हे बघा इथे एक वाटी काढलेला आहे
कारण की 5 वडी आपल्याकडे दूध आहे. 1 वडी हा बघा हा कोकम आगळ मी त्याच्यात टाकतोय. आणि एका चमच्याने ते मिक्स करून घेतोय. तुम्ही बघू शकता कलर त्याच्यावर कसा आलाय. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, भरपूर अशी कोथिंबीर ऍड करायची आहे. आहे ना एकदम झटपट. आणि मित्रांनो ही एकदम पित्तनाशक आहे. तुम्ही जर ही रोज सोलकडी पिली तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाहीये. Please check it out.